सबस्क्राईब नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी दंडवत प्रणाम जय श्री कृष्ण मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये ली चरित्रातील आजच्या सत्रामध्ये तुम्हाला खूपच महत्वपूर्ण माहिती मिळणार आहे कारण आजच्या सत्रामध्ये तुम्हाला माहिती होणार आहे की महादेव राजा जो होता देवगिरीचा तो राजा स्वामींकडे कसा वेधला गेला आणि तो मग स्वामीच्या दर्शनाला कसा निघतो स्वामींची महती जे काही त्याच्या राजदरबारातील लोक असतात जे काही राणे असतात राऊत असतात राजपूत असतात जेवढे काही असतात अधिकारी ते सर्व त्यांना माहिती सांगतात स्वामींविषयी खूप पुरुष असे आहेत काय सांगावं त्यांचं सौंदर्य काय सामर्थ्य काय ऐश्वर असे गुणानुमोदन करतात आणि राजाला वेद संचरतो मग देवगिरीचा राजा जो होता तो राजा इतका वेगला जातो की तो, तो म्हणतो आम्हाला पण स्वामींच्या दर्शनाला यायचं मग स्वामी त्यांना दर्शनाची परवानगी देतात किंवा नाही कारण राजा विचारतो तुम्ही जाऊन विचारा तुमच्या स्वामींना की आम्हाला दर्शनाला येता येईल का तर त्यावेळेस मग स्वामी काय म्हणतात स्वामींची प्रवृत्ती होते किंवा नाही राजा दर्शनासाठी निघतो किंवा नाही आणि शेवटी राजाची आणि स्वामींची भेट होते किंवा नाही हे जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुम्हाला कळेल की स्वामींची आणि राजाची भेट झाली किंवा नाही चित्रातील मागच्या सत्रामध्ये आपण पाहिलं नाथोबाला स्वामींनी टिळा जाणव पुरायला लावलं मंडळीकाला झोळी दिली स्वामींनी तर मग जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया दंडवत हो। ली चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे चोवीस दायंबा भेट स्थिती दायंबाची आणि स्वामींची भेट झाली आणि स्वामींनी त्यांना स्थिती दिली एक उदी दायंबा गोसाम यांच्या दर्शना आले दंडवते घातली श्रीचरणा लागले बैसले स्थिती झाली अंक एके दिवशी दायंबा स्वामीच्या दर्शनाला आले दंडवत घातले पाया पडले त्यांनी स्वामीच्या आणि त्यांना स्थिती झाली पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे पंचवीस था राज आदर्शन स्वीकारू राजाच्या दर्शनाची जी विनंती होती ती विनंती स्वामी स्वीकार करतात गोसाव्यांची प्रसिद्धी आसके राणे राऊत वेधले स्वामींची प्रसिद्धी ऐकून सर्व जे काही राणे होते राऊत होते ते सर्व स्वामींच्या ठिकाणी वेधल्या गेले ते प्रतिदिनी गोसाव्याच्या दर्शनासी ये सर्वजण स्वामींच्या दर्शनासाठी यायला लागले पाहती मग राया पासी जाती स्वामींचा पाहायचे आणि नंतर मग राज दरबारामध्ये राज्यसभेमध्ये जायचे राजापाशी एक उदी राव सभा मंडपाशी आला एके दिवशी राजा राज्यसभेमध्ये आला तो नाव रूपाचा एकही सभामंडपी नाही लोक तर होते परंतु नावरूपाचा म्हणजे जे काही राजाच्या नजरेमधले होते महत्वाचे महत्वाचे व्यक्ती जे काही नावाजलेले मंत्री संत्री होते हाताखालचे ते कोणी सांडपामध्ये नव्हते तो कोपौनिक महादेव राय पुले राजाला राग आला की मी आलो आणि माझ्या हाताखालच्या अधिकारी नाही आले अजून म्हणजे राजा या अधिकाऱ्यांची वाट बघणार आणि म्हणून राजाला राग आला आणि राजा काय म्हणतो जो जी ओळगेचा तो ती ओळगे न देखो जो अधिकारी जिथे बसायचा जो सेवक जिथे असायचा तो त्या ठिकाणी मला दिसत नाही तो पाला मुख्य करून अवघे राणे राजपुत ओळगे आले हे पाला डांगिया जे काय मुख्य करून सर्व राणे राऊत अधिकारी होते ते स्वामींचे दर्शन घेऊन तोपर्यंत तो पोहोचले राज्यसभेमध्ये तो महादेव राणे पोहोचले हांगा तुम्ही अवघे के जात असा महादेव राजा विचारतो का रे तुम्ही सर्वजण कुठे जाता इथे वेळेवर कोणीच हजर नसते मी राजा असून राज्यसभेमध्ये मी आदोगर येतो आणि मला तुमची वाट पाहावी लागते असे जाता कुठे तुम्ही एवढ्या महत्वाच्या कामाला असं तो राजा त्यांची विचारणा करतो प्रश्न विचारतो तुमते की तुमते की मी प्रसन्न ऐसे राजा म्हणतो की तुम्ही हल्ली खूपच प्रसन्न दिसत आहात तुमच्या चेहऱ्यावर काहीतरी एक वेगळीच छटा दिसत आहे मला जी पूर्वी दिसत नव्हती तीही म्हणितले राया अचळन अभिदेसी तरी सांगेन तो जो ते समोरचे जे काही अधिकारी होते ते अधिकारी म्हणतात राया हे राजा तू आम्हाला जर अचल नाभी देसी अचल म्हणजे पुन्हा ढळणार चळणार नाहीस तू अशी नाभी म्हणजे काय ना म्हणजे नाही भी म्हणजे भिवू नको म्हणजेच काय तर अभय दे आम्हाला तुमच्याकडून नाभी पाहिजे म्हणजे आम्हाला आम्ही कारण जर सांगितलं आमचं की आम्ही का उशीर लावतोय तर आम्हाला पुढं काही घाबरण्याचं कारण असू नये तुम्ही आम्हाला कोणाही प्रकारचा दंड देऊ नये असा अचळ दे म्हणजे आम्हाला अभय दे असं ते जे अधिकारी होते ते स्वामी यांना म्हणतात राजाला तर आये म्हणितले राजा म्हणतो सांगा राजा म्हणतो ठीक आहे चला सांगा कुठे गेले होते तुम्हाला मी काही करणार नाही राया अचल नाभि देसी तरी सांगेन तो आये म्हणितले सांगा ना येळा पुरा एक पुरुख आले असती तयाचे जात जातसो मग ते सर्वजण सांगतात हे राजन आम्ही येळापूरला एक पुरुष आलेले आहेत सामर्थ्यवान ऐश्वर्यवान सुंदर बत्तीस लक्ष्मी मूर्त जे काही म्हणजे अशा स्वामींकडे तर सर्वजण वेततात आणि म्हणून आम्ही त्यांच्याकडे जातो मग तुमची एवळ गेसी त्यांचं पहिलं दर्शन घेतो दिवसाची सुरुवात कोणाकडून देवाकडून आणि मग त्यांचं दर्शन झालं की मग आम्ही तुमच्याकडे येतो राये म्हणितले तया, ना रा हो ते, ते तया नाव काय राजा म्हणतो काय नाव आहे त्या पुरुषाच ना श्री चांगदेव राऊळ गोसावी मग अधिकारी जे होते ते सांगतात की आम्ही श्री चांगदेव रावळ गोसावी जे आहेत त्यांच्या दर्शनाला जात असतो त्यांचं नाव चांगदेव रावळ आहे ती गोसावी यांचे गुणविशेख सांगितले स्वामींचे जे काही गुणविशेष होते ते गुणविशेष सर्व त्या अधिकाऱ्यांनी मंत्री संत्र्यांनी त्या महादेव राजाला सांगितले वेधू संचरला आणि राजालाही वेध संचरला मग तेने म्हणितले म्हणतो ते राजा की तुम्ही एवढं जाऊन फळ प्राप्त करून घेता एवढं गोमट तुम्हाला प्राप्त होते तुम्ही त्या स्वामींच्या दर्शनाला जाता दररोज पुण्य कमवताय तुम्ही त्यांच्या दर्शनाला जाऊन मग आम्हालाच का बर चुकवता तुम्ही आम ते तयाच्या दर्शना न्या आम्हालाही त्यांच्या दर्शनाला न्या तेही म्हणितले हो का अधिकारी म्हणतात ठीक आहे आता राजाचा आदेश आहे न्या म्हटल्यानंतर मग काय विचार करायचा असतो ठीक आहे म्हणतात हो बरं चालेल आम्ही तुम्हाला घेऊन जाऊ ना त्या ते पुसो द्या मग नेव अधिकारी म्हणतात ठीक आहे नेऊ तुम्हाला परंतु त्यांना एकदा एक, एक शब्द विचारून घेतो की राजा येण्याची राजाने येण्याची इच्छा दर्शवलेली आहे तुमच्या दर्शनाला त्यांना असं श्री चांगदेव रावळांना आम्हाला एकदा विचारू द्या असे अधिकारी बोलतात गोसाम सिंह आले दुसऱ्या दिवशी ते सर्व अधिकारी स्वामींच्या दर्शनाला आले मग ते गोसाम सांगितले मग त्या अधिकाऱ्यांनी स्वामींपुढे सर्व सविस्तर जे काही वृत्तांत होता राज्यसभेमध्ये घडलेला जे आपण ऐकलाय आता तो वृत्तांत अधिकाऱ्यांनी स्वामींपुढं सांगितलेला आहे जी जी महादेव राव गोसाम जी जी महादेव राव जो महादेव राजा आहे तो दर्शनाला येण्याची इच्छा आहे त्याची सर्वज्ञ म्हणजे येईल तरी ये का स्वामी म्हणतात त्याची इच्छा आहे ना येण्याची तर येऊ द्या मग इथे स्वामींनी त्याला दर्शनाला येण्याची परवानगी दिली लीला चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे सव्वीस राजयागमणी वार्ता राजेयागमणी म्हणजे राजा येणार अशी वार्ता पसरली मग आयती केली महादेवराव गोसाव्याच्या दर्शनाशी निघाला मग राजाने आयती केली महादेव राजा के स्वामीच्या दर्शनासाठी निघाला तो पाटाचा हाती पडला राजा दर्शनासाठी निघाला आणि पाटाचा हाती पडला जो मुख्य हत्ती होता ज्या हत्तीवरून राजाची मिरवणूक निघायची ज्या हत्तीवर बसून राजा प्रवास करायचा तो हत्तीच मरून गेला तो हाती सहानी सांगाव्या आला जे हत्तींच सैन्य होत जे काही त्यांच्याकडे हत्ती होते सर्व राजाकडे त्या हस्ती दलाचा त्या हत्तीच्या दलाचा जो मुख्य होता म्हणजेच हेमाद्री पंडित हेमाद्री पंडित सांगायला आला पाटाचा हाती सरला अपसगुनू झाला पाटाचा हाती मेलेला आहे आणि अपशकुन झालेला आहे आता तुम्ही जाऊ नका असा तो हेमाद्री पंडित सांगतो म्हणून राहिला राजा म्हणतो ठीक आहे काय हरकत आहे आजचा दिवस गेला तर गेला घालला ना उद्या जाऊया आपण म्हणून राहिला तैसेची येऊनी गोसामिया पुढा सांगितले तसच येऊन स्वामींपुढे अधिकाऱ्यांनी सांगितलं जीजी आजी महादेवराव गोसामियाच्या दर्शनासी येतू होता तो हाती पडला ते अधिकारी येऊन सांगतात जीजी राजा आज निघाले होते तुमच्या दर्शनासाठी परंतु झाला असं की त्यांचा जो मुख्य हाती होता तोच मरून गेला अपसगुन झाला मग असा मुख्य हाती मेल्यामुळे आणि म्हणून राहिला आणि म्हणून तो काय आला नाही गोसावी उगयाची ऐकिले स्वामी गपचूप ऐकून घेतात होता निघाला पुन्हा निघाला दुसऱ्या दिवशी तो पाऊस आला त्या दिवशी पाऊस आला ते राव पाणी पिटवणी मागुता दुर्गा अंतु घातला तो राजा पावसामध्ये एवढा भिजला आणि परत राजाला राजमहलामध्ये किल्ल्यामध्ये जावं लागलं तैसाची साची येऊनी गोसावी स्वामी अधिकाऱ्यांनी सांगितलं की जो राजा होता दर्शनासाठी निघाला होता परंतु पाऊस एवढा भयंकर झाला की राजा भिजून गेला आणि तो परत गेलेला आहे तुमच्या जो तुमच्यापर्यंत येऊन दर्शन घेऊ शकला नाही तेही गोसावी उगेची ऐकले स्वामींनी ते उगेच म्हणजे काहीच बोलले नाही ऐकून घेतलं फक्त लीळा चरित्र पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे सत्तावीस राजयागमनी प्रायण आगमनी म्हणजे राजा येणार हे निश्चित झाल्यानंतर स्वामी तिथून निघून जातात तिसरा दिवशी राय म्हणितले तिसऱ्या दिवशी राजा म्हणतो आजी राज्य जाओ परिमी गोसावीच्या दर्शनासी जाईनची आज राज्य गेले तरी काय हरकत नाही परंतु आज मी स्वामीच्या दर्शनाला जाणारच म्हणजे पूर्वीचे लोक बघा किती आस्तिक होते हा राजा देवगिरीचा राजा होता पूर्ण महाराष्ट्राचा राजा होता या राजाच्या हाताखाली कितीतरी मांडलिक राजे होते असा तो देवगिरीचा राजा परंतु साधू संतांच्या ठिकाणी किती वेधल्या जायचा ईश्वर अवताराच्या ठिकाणी किती वेधल्या गेलेला आहे इथे किती आध्यात्मिक होता हे आपल्याला कळते की हा आज काय म्हणतो आज राज्य गेले तरी बेहतर पण आज स्वामींचं दर्शन घेतल्याशिव बसायचं नाही रिकाम आज स्वामीचं दर्शन झालंच पाहिजे गोसावी प्रश्र गोसावी परश्रेयासी बीजे केले होते परिश्रयो सारुणी आले स्वामी शोच्यासाठी गेले होते शोच्च करून आले सर्वज्ञ म्हणितले बाई राव कैसे पात्र स्वामी म्हणतात बाई महादेवराजा खूप मोठा पात्र आहे बरं का कारण बघा तुम्ही जो तो काय म्हणतो की आज राज्य गेले तरी चालेल म्हणजे जुन्या काळातील राजा लोकांना एवढा लोभ नव्हता राज्याचा जेवढा आपल्याला दहा एकरच्या माणसाला वीस एकरच्या माणसाला जेवढा लोभ आहे दहा एकर वीस एकर जाऊ द्या एकर दोन एकरचाही माणूस असो किंवा ज्याला शेत नसेल तोही माणूस असो लोभ किती आहे सर्वांना आणि इकडे देवगिरीचा राजा म्हणतो आज राज्य गेले तरी काय हरकत नाही परंतु आज मी स्वामींचं दर्शन घेणारच आणि मग स्वामी काय म्हणतात की बाई महादेवराव कैसे पात्र खूप पात्रता आहे तिच्या ठिकाणी खूप योग्य माणूस आहे हा बाई येईल तरी येव हो का बाबा येईल तरी येव हो का बाईसा म्हणतात बाबा एवढा पात्र आहे त्याच्या म्हणजे एवढं मोठं पात्र आहे ते एवढी योग्यता आहे त्याची तर येईल तरी येऊ हो का त्याला यायची इच्छा असेल तर येऊ द्या मग काय सर्वज्ञ म्हणितले बाई ये तिची आदर्शना येथीच्या दर्शन होत खेव आपले सकळे राज्य संपादिल स्वामी म्हणतात बाई इथे जर तो आला दर्शनाला आणि आमचं जर दर्शन झालं तर सर्व राज्य आम्हाला आमच्या ठिकाणी अर्पण करून टाकेल तो आपण येथीचा काठीया कांबिया सेवकू हो वरतेल स्वामी म्हणतात तो फक्त आमच्या ठिकाणी राज्य संपादणार नाही तर काठी आणि कांबी घेऊन आमच्या सोबत राहील म्हणजेच काठी म्हणजे काय का लाकडाची काठी कांबिया म्हणजे काय तर लोखंडी शस्त्रे घेऊन आमच्या समोर चालेल आमचं रक्षण करण्यासाठी बायशी म्हणतले तरी येऊ का नेदी जे बाबा बायसाला वाटते बरं आहे आमच्या बाबाची सुरक्षा करण्यासाठी एवढा देवगिरीचा राजा जर येत असेल तर आणि म्हणून बायसा म्हणतात ठीक आहे बाबा येऊ द्या मग येत असेल तर चांगली गोष्ट आहे वरते तरी वरतो का इथे जो इथे येऊन जर सेवा करत असेल तर करू द्या सेवा चांगला आहे आमच्यासोबत त्याला ही सेवा घडेल बाबा सर्वज्ञ म्हणतले बायसा म्हणतात येत असेल तर येऊ द्या बाबा पुढे स्वामी म्हणतात हो मग तुम्ही बोडके केरि हाल स्वामी म्हणतात बाई राजा जर आमचा सेवक झाला तो जर सेवा करायला लागला तर त्याच्या सोबत किती लोक असतील सेवा करायला आमची आणि तुम्ही जे बोडखी करून बसलात आमच्याजवळ डोकी करून बसलात चाटी करून तुम्हाला तिथे कुठे प्रवेश मिळणार आहे मग आमच्याजवळ मग बाईसा म्हणतात तरी असो परुता बाय समता ठीक आहे बाबा मग असं जर असेल ना ते नका सर्वज्ञ सर्व तरी आयती करा स्वामी म्हणतात ठीक आहे चला मग आयती करा आता तो येथ दिसू काढील आणि आजच्या तारखेमध्ये तो आज पूर्ण दिवसभर इथेच राहील जिथे आपण आहोत त्यामुळे आपल्याला इथून जावं लागणार आहे मग गोसावी बिजे केले माठखेड्या सीतव तो आला स्वामी माठखेड्याला गेले आणि लगेच तो जो राजा आहे तो तिथे पोहोचला पूर्वार्ध लिला क्रमांक दोनशे अठ्ठावीस माठखेडा वस्ती माठ खेड्याला स्वामींचा मुक्काम झाला बाईसे उदक पात्र भरू गेली दही करिणी दही करिणी दहीये दुधे दुपे विकावी गेलीया होति बाईसे उदक पात्र भरू गेली <coughs> म्हणजे बाईसा पाण्याचं भांड भरण्यासाठी गेल्या दही करणी दही दुधे तुपे विकाविया गेल्या होत्या जे काही गवळणी होत्या ते दही दूध तूप विकायला गेल्या होत्या तै ती लवकर आलिया त्या लवकरच परत आल्या तो पानी वठिया चिया बाईला पुसो लागली पानवठी जे पानवठ्यावर बाया होत्या ते विचारायला लागल्या हे काय हो आजी लवकर आली ती तुम्ही आज खूपच लवकर आल्या असं ते पानवठ्यावरच्या बाया त्या गवळणींना बोलतात ती सांगितले त्या गवळणी सांगतात दही दूध विकणाऱ्या ना राव आजी पुरखाच्या दर्शना येळापूर आला तेथ कटक आले आज देवगिरीचा राजा येळापूरला आलेला आहे म्हणे कोणा तरी ईश्वर पुरुषाच्या दर्शनाला आणि तिथं ते सर्व कटक आलेलं आहे सैन्य त्यांच्यासोबत आहे म्हणून आमचे दहीये दुधे तुपे तेथीची विकली त्या सैन्यानीच आमचं दही दूध जे दही दूध तूप जे काय होते ते सर्व विकत घेऊन टाकलं म्हणून लवकरही आलो आणि म्हणून ते बाय म्हणतात आम्ही लवकर इकडे परत आलो आमचा लवकर विक्रा होऊन गेला लवकर परत आलो मग थांबायचं कशाला माल संपल्यावर मग बायसी पुसले मग पुरुष भेटले मग बायसा त्या गवळणी विचारतात मग ते पुरुष भेटले का ना नाही भेटले लेणे लेने लेणे परी ने भेटतीची मग त्या गवळणी म्हणतात बायसानी प्रश्न केला की ते पुरुष भेटले का गवळणी म्हणतात नाही प्रत्येक लेण्यामध्ये शोधलं परंतु ते पुरुष काय भेटले नाही राजाला बायसी येऊन गोसावी पुढे सांगितले बायसांनी येऊन स्वामी पुढे सांगितलं सर्वज्ञ म्हणितले यावर स्वामी म्हणतात बाई ते तुम्हा पुढे सांगितले की दिसू येथ काढील स्वामी म्हणतात तुम्हाला सांगितलं होतं की नेहमी पूर्ण दिवस तिथं काढणार तो प्रत्येक लेणीमध्ये धुंडाळेल जंगलामध्ये धुंडाळेल म्हणजेच शोधणी करेल आमची आणि म्हणून आपण इथे आलेलो आहोत असं स्वामी असं स्वामी बाईसांना सांगतात पूर्वार्ध दोनशे एकोणतीस इटखेडा वस्ती स्वामींचा इट मुक्काम झाला पूर्वार्ध लिळा क्रमांक दोनशे तीस लासोरी लासूरला स्वामींची जोगेश्वरीच्या वस ला मंदिरामध्ये वस्ती झालेली आहे म्हणजेच मुक्काम झालेला आहे पूर्वार्ध लीळा क्रमांक दोनशे एकतीस घोगरगावी वस्ती स्वामींचा घोगरगाव या ठिकाणी मुक्काम झाला पूर्वार्ध लीला क्रमांक दोनशे बत्तीस डोमे ग्रामी वस्ती दाय भागवता करवी ओटा करवणे डोमे ग्रामी स्वामींचा मुक्काम झालेला आहे दाई भागवत जे होते त्यांना स्वामींनी ओटा करायला लावला का ओटा करायला लावला ते समोर येणारच आहे दाय भागवती गोसावी ते विनविले जी जी मज जरू ये तू असे दाय भागवत विनंती करतात स्वामींना कि जी मला हल्ली ताप खूप येतोय सर्वज्ञ म्हणितले स्वामी म्हणतात येथे ओटा करा मग तुमचा जरू जाईल इथे ओटा करा मग तुमचा जोर जाईल हो काजी ते जे दाई भागवत होते ते म्हणतात ठीक आहे तीही ओटा केला त्यांनी ओटा केला तयार मग तयाचा जरू गेला त्यांचा जोर जो होता तो पूर्ण गेला वेची ज्वर तर गेला पहिला जसा त्रास होता तसा त्रास तर आता होत नाही परंतु निशेष गेला नाही कुठेतरी अंगामध्ये थोडस ती जी रुजा होती तापीची ती राहिलेलीच होती पूर्वार्ध लिळा क्रमांक दोनशे तेहतीस मार्गी पोफळ फोडणा घाण ठेवणे स्वामींनी रस्त्याने जात असताना पोफळ फोडणा घाण ठेवला गोसावी यांचा वेचू सरला मग बायसी म्हणितले स्वामींचा जो वेच होता म्हणजे सोबत शिदा आटा जो होता तो संपला बायस्या म्हणतात बाबा वेचू सरला आता आपल्याकडे काही उरलं नाही आता स्वयंपाक करण्यासाठी सर्व नियमितले बाई पोफळ फोडणा घाणू ठेवा स्वामी म्हणतात बाईसांना बाई आपला पोफळ फोडणा आहे तो घाण ठेवा पोफळ फोडणा घाणू ठेवीला पोफळ फोडणा घाण ठेवला मग वेचू आणिला जे काही लागते ते आणलं तखले पोटी म्हणू लागले ते जे डखले होते सोबत ते म्हणायला लागले गावा जाता तरी गावी बिटिया दोनी अस्तित्या आणिता हे जे डखले होते हे ढकले हे डखले दाऊवाडीचे होते आणि यांना गाव आठवलं लगेच की काय अवघड काम झालं स्वामींना पोफळ फोडणं घाण ठेवावं लागत आहे आणि मग ते जे डखले आहेत दाऊवाडीचे ते म्हणतात मनामध्ये विचार करतात मनोरथ करतात की गावा जर गेलो असतो मी तरी दोन बिटिया म्हणजे त्या प्रकारचं एक विशिष्ट नाणं त्या काळी जे नाणं प्रचलित होतं बिटिया नावाचं एक नाणं होतं तर दोन बिटी होत्या त्यांच्याकडे तर दोन्ही बिटिया असती ती आणि त्या गावाकडे गेलो तर ते दोन्ही बिटिया होत्या ते आणल्या असत्या इथं काहीतरी खर्चा पाण्याला काम आले असते स्वामींना काही वेचू घेण्यासाठी शिदा घेण्यासाठी तरी गोसाव्याच्या विनियोगा जातिया दोन बिटिया माझ्या कशा तरी स्वामींच्या उपयोगात गेल्या असत्या ऐसा मनोरथ करू लागले असे मनोरथ करायला लागले कोण ढकले सर्वज्ञ म्हणितले काय गा या मनोरथू राज्य करीत सीजे स्वामी म्हणतात का हो ढकले हो फारच तुमच्या मनामध्ये मनोरथ माळका चालू आहेत मनोरथ राज्य करत आहे तुमच्या मनामध्ये मग तो ढकले <coughs> मग तो ढकला काय म्हणतो <coughs> जी जी गावी बिटिया दोन्ही असती तिया आणीता तरी गोसाव्या चाठाई वेचाव्या हो तिया ढकले म्हणतात घरी गावाकडे दोन बिटिया पडलेल्या आहेत माझ्याकडे ते जर आणल्या असत्या तर स्वामींच्या उपयोगात गेल्या असत्या आणि म्हणून माझ्या मनामध्ये हे मनोरथ माळका चालू आहेत सर्वज्ञ तिला येथ प्रवृत्ती नाही स्वामी म्हणतात आमची इच्छा नाही येरवी अवघी रहाटी सोनियाची नकी जे जे काय आमच्या जवळ रहाटी आहे जे काही सामान आहे तांबतवली आहे परियळ आहे हे सर्व आमच्याकडचे जे भांडे आहेत या भांड्यालाच आम्ही सोन्याचं केलं असतं परंतु आमची इच्छा नाही नाही तर सोन्याचं केलं असतं तर किती शिधा आटा आणून घ्या दुकानावर काय कमी पडली असती का जर सोनं केलं आम्ही सर्वाचं तर परंतु आमची इच्छा नाही नाहीतर काही मोठी गोष्ट नाही तुम्ही तेवढी काही चिंता करू नका असं स्वामी म्हणतात तर तेही ते म्हणतले जी जी कि जोजी स्वामी ना तो डखला म्हणतो की कि जी जीजी किजोजी डकले काय म्हणत आहे तिथे तुम्ही जे म्हणतात की रहाटी सोन्याची केली असती तर करा ना मग आता सोन्याची राहटी सर्वज्ञ म्हणते पोरे हो तरी तुम्ही उरून लाहाय म्हणतात तुमच्या देखत जर असं आम्ही सोनं करायला लागलो आणि असा आम्ही तुम्हाला भरपूर पैसा आदला दिला सोन्याचे भांडे करून दिले तर तुम्हाला खरच देवधर्म करावासा वाटेल का तुम्हाला खरच ईश्वर प्राप्ती व्हावी असं वाटेल का तुम्ही या भोगामध्ये श्लोक तयार केलेला आहे आपदा शोक कष्टम चुखम पदे पदे ज्याला असं वाटते ईश्वराचा अनुग्रह झाला पाहिजे त्या व्यक्तीचं पहिलं देव वित्तहरण करतात त्याला आपदा शोक पदोपदी शोक कष्ट पदोपदी असतात कारण त्याला ईश्वराचं स्मरण झालं पाहिजे म्हणून कुंती होती श्रीकृष्ण महाराजांची हत्या काय मागितलं मला दुःख दे असं मागितलं कारण मला दुःखामध्येच तुझी आठवण येते स्मरण होते आता तुम्हाला असं वाटेल मग ईश्वराची भक्तीच करू नये का दुःख देईल देव तुम्ही तेवढे योग्यतेचे नाहीत कारण काय मीराबाईसारखा जो भक्त असतो तशाला तशा आपदानी तशा कष्ट येत असतात तेवढी दृढ श्रद्धा ज्याची असते तुमची तेवढी दृढ श्रद्धा नाही आणि त्यामुळे मी सर्वांनाच बोलत नाही बरं का नाही तर तुम्हाला असं वाटेल की सर्वांना सरसकटच म्हणत आहेत तुमची दृढ श्रद्धा नाही ज्यांची दृढ श्रद्धा आहे ते खूप दैवाचे भाग्याचे त्यांना दंडवत प्रणाम परंतु जे काही ज्यांची श्रद्धा एवढी दृढावलेली नाही त्यांची मी गोष्ट करत आहे की आपली श्रद्धा तेवढी दृढावलेली नाही मीराबाईची एवढी श्रद्धा दुर्ढावलेली होती श्रीकृष्ण महाराजांवर विषाचा प्याला पिऊन घेतला तरी मेल्या नाही देवाने सहाय्य केलं फुलाच्या टोकरीमध्ये नाग पाठवला त्या नागानेही दंश केला नाही त्या नागाचा हार होऊन गेला अशी दृढ श्रद्धा पाहिजे मीराबाईचा मालक वारला पती वारला सासरा वारला सासू वारली सर्व जवळची आपतिष्ट जे काही होते ते सर्व वारले तरीही मीराबाईंना कष्ट दुःख जे झालेत त्याला सहन केलं आणि ईश्वराचं स्मरण केलं देवाला म्हटलं की देवा तुझी माझ्यावर कृपाच आहे तू जे काय करशील मी तुझ्या भरोसे आहे तू जसं ठेवशील मला मला मान्य आहे तुला अजून काय काय विघ्न आणायचे आहेत माझ्यावर आण मी तुझी झालेली आहे त्या विघ्नापासून मला तारुण नेणं हे तुमचंच काम आहे मी काही घाबरणार नाही यनुग्रह इच्छा मी तस्य वित्त हरामेहम आपदा शोक कष्टम ज तस्य दुःखम पदे पदे याच्यावरून आपल्याला लक्षात येते मीराबाईंवर किती मोठे आघात झाले त्यांनी इच्छा केली अनुग्रह प्राप्त व्हावा ईश्वराचा आणि म्हणून वित्त हरण करण्यात आलं मीराबाईचं राजम सोडून त्या स्वतःच निघून आल्या आपदा झाल्या शोक झाला कष्ट झाले पदोपदी देवावरची श्रद्धा ढळू दिली नाही अढळ श्रद्धा होती मीराबाईंची त्या जर त्या योग्यतेचे जर आपण असू तर मग देव आपली अशी परीक्षा घेणार तुम्हाला जर असं वाटत असेल देव मला सहाय्यच करत नाही देव लोकांची फार्मनुवरती पूर्ण करतो मलाच का देव सहाय्य करत नाही तर समजून घ्या तुम्ही देवाचे खरे खुरे भक्त आहात देव तुमची परीक्षा पाहत आहे सुदामा सुदामाची निळा सर्वांनाच माहिती आहे किती परिस्थिती अवघड होती खायला घरी भाकर नव्हती वाळेली ताजी तर सोडूनच द्या किती कष्ट सहन केले परंतु शेव, शेवट शेवटपर्यंत कोण ध्यानामध्ये होतं तर श्रीकृष्ण महाराज होते श्रीकृष्ण महाराजांच्या दर्शनाला गेले तर हे असं असते आपण कोण्या कॅडरचे आहोत कोणत्या लेवलचे आहोत भक्त हे आपण आपलं ओळखलं पाहिजे परमेश्वर तर सर्व भक्तांवर कृपा करतच आहे परमेश्वराची कृपादृष्टी आपल्यावर आहे म्हणूनच हे सर्व काही चालत आहे व्यवस्थित आणि म्हणून इथं स्वामी काय म्हणतात तरी तुम्ही उरून लहा पैसा आदला जर तुम्हाला दिला तर तुम्ही उरणार कसे हो आणि म्हणून मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असतो देवता लोक जे असतात ते असं सोनं चांदी देऊन टाकतात आणि तुम्हाला प्रपंचामध्ये गुरफटवतात कारण देवतेला वाटते माझ्यावर हा जीव गेला नाही पाहिजे आणि परमेश्वर कसे असतात बघा सोनं तयार करताय ते स्वामींना परंतु स्वामी सोनं तयार करत नाही तिथे कारण काय तर जीव धर्मापासून निघून जातील आणि सगळ्या भोगवादामध्ये भौतिक सुखाच्या मागे लागून जातील म्हणून देव म्हणतात नाही आमचं आम्ही गहाण ठेवू परंतु सोनं तयार करणार नाही तर तुम्ही धर्मावर राहणार नाही मला सांगायच्या परिने मी खूप सविस्तर सांगण्याचा प्रयत्न केला तुम्ही सर्व दर्शक सुजान आहात सुज्ञ आहात तुम्ही पण मला काय सांगायचं तो भावार्थ समजून घेतला असेल आणि जर तुम्हाला भावार्थ समजला असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा तुम्हाला काय समजलं नेमकं या चरित्रातून मी तुमच्या कमेंटची वाट बघत आहे अजून जर तुम्ही व्हिडिओ लाईक केला नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा नवीन दर्शक कोणी असतील त्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा ऑल ऑप्शन सिलेक्ट करा म्हणजे मी स्वामींचं चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींच्या चरित्राचं श्रवण करू शकाल तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या एका नवीन चरित्रासह तोपर्यंत तो दंडोत्प्रणाम जय श्रीकृष्ण दंडवत हो